न्यूजच्या माध्यमातून कांद्याच्या मार्केट भावाच्या करता आणि खरं तर हे सोलापूरचं मार्केट आहे. आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सोलापूरचं कांद्याचं मार्केट हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नाहीतर या देशामध्ये त्या ठिकाणी फेमस आहे. कारण तिथून मला वाटतं तामिळनाडू असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल किंवा आणखीन त्या ठिकाणी वेगवेगळी राज्य असतील तिथून व्यापारी इथं माल खरेदी करण्याच्या करता येतात आणि अशा पद्धतीनं इथं मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक देखील आपल्याला बघायला भेटते. खरंच सांगायचं म्हटलं तर आज जर तुम्ही या वातावरणाचा विचार केला थोडासा तर हे वातावरण देखील थोडंसं पाऊस आल्याच्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं बघायला भेटलेलं आहे. खरं तर शेतकऱ्यांना त्यांच्या बाजार मालाला सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य दर नाही. कारण आज जर तुम्ही विचार केला तर मला वाटतं कुठं 1500 का काहीतरी 2000 आसपास काहीतरी त्याच्या आतच काहीतरी रेट आहे मला म्हणून मला समजलं. खरं तर रेट थोडासा वाढला तर शेतकऱ्याला त्याचा फायदा देखील निश्चितप्रमाणे होऊ शकतो. त्याच्यामुळं त्याला थोडंसं तिथं मदत करण्याच्याकरता सरकारनं देखील त्याच्यामध्ये तिथं बघितलं पाहिजे. इतक्याच पद्धतीनं मी इथं बोलू शकतो.